याच्याकडे त्याने वन डे विश्वचषकात कधीही लक्ष दिलं नाही, तो सातत्यानं खेळत राहिला. ज्या रोहितनं आधीच्या विश्वचषकात 5-5 100 केले होते, तो रोहित यंदाच्या अलीकडे गेल्या वर्षीच्या वन डे विश्वचषकात कधीही शतकासाठी खेळला नाही, पण त्याचं स्वप्न ते अधुरं राहिलं. आपण ऑस्ट्रेलियाकडनं हरलो, पण त्यानंतर मात्र 2020 विश्वचषकात रोहित पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळला, त्याच शैलीनं खेळला, आणि म्हणूनच त्यानं भारतासाठी हा 2020 विश्वचषक जिंकला. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ आपल्या समवेत आहेत. खरं तर मुरलीधर मोहोळ यांचं स्वागत मी खासदार म्हणून नाही तर क्रिकेट प्रेमी या नात्यानं करतोय. मुरली अण्णा, स्वागत आहे तुमचं एबीपी माझावर. आज या क्षणी तुम्ही हा क्षण कुठून अनुभवताय भारतीय संघाच्या स्वागताचा, भारतीय संघाच्या विजय मिरवणुकीचा? आज खरं तर त्याचा एक भाग होणं मला आवडलं असतं, मुंबईमध्ये प्रत्यक्ष पाहायला आवडलं असतं, पण आज दिल्लीत आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयाला अभिमानाचा तो क्षण होता ज्यावेळेला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण हा वर्ल्ड कप जिंकला. आणि म्हणून मुंबईकरांचं खरं तर मुंबईकर आज प्रत्यक्ष तो अनुभव घेत आहेत, आनंद उत्सव साजरा करतायत, त्यांना दुसऱ्यांदा आनंद उत्सव साजरा करायची संधी मिळाली असं मला वाटतं आणि खूपच एक अभिमानाची गोष्ट आहे. आज पुन्हा एकदा भारत हा जगजेता म्हणून आज या सगळ्या वर्ल्ड कपचा जी काही फायनल आपण जिंकली ते सगळ्यात सगळे अनुभव जे काही सगळ्यांनी घेतला आहे तो खूपच वेगळे आहेत. मला असं वाटतं की याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूचं योगदान आहे. आपलं कर्णधार म्हणून रोहित शर्मा असेल, त्या दिवशीचा तो घेतलेला याचा जेल असेल, सूर्यकुमारचा असेल, रोहित विराटची त्यांनी फायनलमध्ये केलेली बॅटिंग असेल, मला असं वाटतं की सामूहिक बुमराहनं केलेली बॉलिंग असेल, हा एक वेगळा अनुभव प्रत्येक भारतीयाने अनुभवला. आणि मला वाटतं मुंबईकर आज दुसऱ्यांदा हा जल्लोष साजरा करतायत, प्रत्यक्ष खेळाडू भेटतायत त्यांच्याबरोबर, आज त्यांना पाहायला मिळतंय, खूपच आनंदाची गोष्ट आहे. कुठली अण्णा, खरं तर तुम्ही मूळचे पैलवान, पण तुमचं क्रिकेटवरचं प्रेम अगदी तुम्हाला सगळे रेकॉर्ड विक्रम टीमने केलेला आहे. थोडंसं थांबलं, 17 वर्षानंतर वर्ल्ड कप